नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका. परदेशामध्ये अडकलेले महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाचे राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन. मी नक्की लक्ष घालतो, राज्यपालांचं आश्वासन. राज्यामध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यामध्ये 50,000 अधिक संक्रमित रुग्ण आहेत, तर एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1,00,000 वर पोहोचला आहे. कोरोना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. राज्यातील विविध मागण्यांसाठी मनसेच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनामध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये कोरोनामुळे सुमारे 2,500 निवासी डॉक्टरांच्या रखडलेल्या परीक्षा, परदेशात अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले. निवासी डॉक्टर एकीकडे कोरोना रुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची टांगती तलवार आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांकडे केली. तसंच 72,000 अशा आशासेविकांना किमान 10,000 रुपये मानधन, तसंच इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत राज्यपालांची चर्चा केली. तर परप्रांतातून जे मजूर आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतत आहेत, त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याद्वारे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना राज्यात घ्यावं आणि त्या दृष्टीने राज्य सरकारला आपण आदेश द्यावेत, अशी मागणी मनसेचे नेते व आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली आहे.